मित्रांनो, तर सगळ्यांना सुप्रभात आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपण आज जाणार आहोत चोंढे प्रकल्प आणि खूप प्रसिद्ध आणि असं जुनं चोंढे प्रकल्प, ज्याला घाटघट विद्युत प्रकल्प असं सुद्धा बोलतात. सो पाहूयात आपण आजची जी सफरी आहे ती चोंढे प्रकल्पाची आणि तिथल्या धबधब्याची. तर सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे चोंढे प्रकल्पापासून आजोबा फोर्ट आणि आजोबाचं पठार, आजोबाचं डोंगर असं बोलतात, तो जवळच आहे. आणि जर नक्कीच आपल्याला मिळायला जायला तर आपण पाहूया तो प्रकल्पसुद्धा आणि आजोबाचा फोर्ट. सो आपण चोंढे डॅमला आता निघालो आहे, रस्ता आहे. घाटघर विद्युत प्रकल्प हा घाटघरचा लोअर डॅम साईड बॅक साईड आहे. तर मित्रांनो, आपण माझ्या बॅक साईडला पाहू शकतो घाटघर विद्युत प्रकल्पाची एक बॅक साईड आहे. आणि ह्याच डॅमचं पाणी नगर जिल्हा आणि इकडच्या आजूबाजूच्या परिसरांना भेटतं. सुंदर असा हा निसर्ग आणि ह्याच्याच साईडला आपण जो प्रसिद्ध चोंढे धबधबा आहे तो सुद्धा पाहणार आहोत. सो तोपर्यंत तुम्ही इकडच्या निसर्गाची थोडीशी एक झलक घ्या. साधारण या धबधब्याच्या या डॅमच्या बॅक साईडलाच चोंढे गाव आहे आणि याच्या मेन साईडला नगरसाठी हे जे पाण्याचा प्रकल्प करण्यात आला आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. पण तो आपल्याला खोटी इगतपूर या साईडला जावं लागेल. मात्र आपण बॅक साईड बघू शकतो आणि ही सह्याद्री पर्वतरांगा फारच निराळी आणि तिथला निसर्ग. तर आपण आता चोंढ्याचा जो डॅम आहे त्या डॅमच्या विभागामध्ये आलो आहे आणि तुडुंब भरलेला असा हा डॅम पाहण्यासाठी खूप डोळ्यांची तहान, जशी उन्हाळ्यात एखादा तहानलेला माणूस असतो तशी तहान बघते, तसंच हा डॅमचा भाग बघितल्यावर नोळ्यांची तहान ही भागली जाते हे नक्कीच आपल्याला बोलता येईल. आणि पर्यटकांची इथे असणारी ही वर्दळ आपण पाहू शकतो. दरवर्षी असे पर्यटकांची इकडे वर्दळ असतेच चालू. आणि आपण बॅक साईडला पाहू शकतो तर चारही बाजूंना दिसणारा हा निसर्ग आणि ही जंगलांची वाटा, जंगल आणि धुक्यांची लाट ही आपल्याला पाहायला मिळते. असा हा सुंदर चोंढे डॅम, ज्याला घाटघर विद्युत प्रकल्प असं मित्रांनो, आपण जसं चोंढे धबधबा हे खूप विख्यात असं नाव फार कमी लोकांनाच माहिती आहे, मात्र ज्या लोकांना माहिती आहे ते प्रत्येकजण त्या चोंढे धबधब्याची एक झलक घेण्यासाठी येत असतात. आणि असाच हा चोंढे धबधबा प्रसिद्ध आणि खूप सुंदर असा हा धबधबा. मात्र आपण तिथे जाऊन त्या अशा धबधब्यांची जपवणूक आणि जतन करणं फार महत्त्वाचं आहे. तर निसर्गाचं जतन करणं हेच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर त्या धबधब्याच्या बाजूला असणारं एक मंदिर आपण पाहू शकतो, दक्षिणमुखी हनुमानाचं मंदिर तिथे आहे. तर मित्रांनो नमस्कार, आपण आता चोंढे डॅम बघितला आणि त्याच्याच सोबत सगळ्यात एक झलक जी चोंढ्याची प्रसिद्ध झलक आहे त्याला चोंढ्याचा धबधबा असं सुद्धा म्हणतात. तर थोड्याच वेळात आपण ती पाहणार आहोत आणि त्या चोंढ्या धबधब्याची जी खासियत आहे ती तुम्ही समोर पाहूनच मला कळेल आणि नक्कीच तुम्हाला त्या चोंढ्या धबधब्याचा एक आनंद घेता येईल अशी ती झलक आपण पाहूयात. असा हा चोंढे धबधबा, तर निश्चितच प्रत्येकाला धबधबा हा आवडेलच. आणि सांगायचं महत्त्व म्हणजे काय, निसर्गाची ही किमया ही खरंच निराळी असतं. सो पाहू शकतो आपण समोर चोंढे धबधबा. तर चोंढे धबधबा हा अतिशय सुंदर आणि वन्य विभागाने त्या धबधब्याचं जे काही नियंत्रण ठेवलं आहे ते खूप सुंदर. चोंढे धबधबा हा समोरून आणि येता धबधब्याचा आनंद घेणारे पर्यटक.